दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातल्या कथित घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया तिहार तुरुंगात असून सिसोदिया यांच्या विरोधात कडून दाखल पुरवणी आरोपपत्रावर आज सुनावणी होणार आहे उत्पादन शुल्क धोरणातल्या कथित घोटाळा प्रकरणात सिसोदिया यांनी लाच म्हणून सहाशे बावीस कोटी रुपयांहून अधिक रक्कम घेतल्याचा आरोप ईडीनं केला आहे या प्रकरणी ईडीनं आतापर्यंत चार आरोपपत्र दाखल केली आहेत